मैदान पर प्रस्तावित हो दोन फलंदाज बर बॉक्स कर सतपाटी संघ प्रतिनिधि मात्र है सतपाटी संघाच प्रतिनिधि जिजाऊ जिजाऊ प्रतिनिधि है ब्लॅक मारायला लागेल का क्लिअर दिसत अजून ना ब्लॅक पाहिजे असं आता मेन म्हणजे रात्रीची बघायचे रात्रीची क्वालिटी अरे यांची एसपीएल आहे ना परत काय यांची सरावली प्रीमियर लीग कधी आहे यांची 17 गेल्या वाटतं पण आता वरती बघता ना घाबरा आता पण मिळा हाईट काय नाही एवढी हाईट असते असं काय ना उलट पॅक असलं ना हाईट घाबरा वाटत जसं ओपन असलं ना थोडं घाबरटते मेन तो प्रॉब्लेम आहे बाकी काहीच नाही आता इकडून काय असलं असतं ना असं थोडं तर काय वाटलं नसतं आणि त्या खाली लगडे आली ना बाबा वरती अजून एक दुसरा कॅमेरा जुगाड केला पाहिजे इकडे म्हणजे शिवानाचं काम चालेल ना असा आपण हे चालू माझ्याकडे आहे तो असा मजबूत आहे म्हणाला सेम तर आहे वायफाय नाही ना वायफाय नाही ना वायफाय म्हणजे काय जण वायफाय असतो ना नाही त्याला नाही तर सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते ममता येते गोलंदाजी माकवर एका बाजूला पाहिलं तर सुरेखा आपण पाहते सुरेखा आणि दीप्तीची जोडी दीक्षाची जोडी आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू पडेल या ठिकाणी पाहिलं तर जबरदस्त चेंडू चांगला चेंडू म्हणता येईल पहिल्या चेंडूवर डॉट फेकण्याचं काम मात्र ममता या ठिकाणी करताना पाहायला मिळते घरील मैदानावर रोज या मैदानावर प्रॅक्टिस करत असताना आज मात्र ही प्रॅक्टिस किती कितपत कामाला येईल ती मात्र पाहायला मिळेल चेंडू हवेत आहे चेंडू खाली मात्र पोहोचू शकत नाही क्षेत्ररक्षक आपण पाहतायत तर या ठिकाणी पहिले एक धाव अंकित केली जात आहे तर पुढची एकदा आपण पाहतोय चौकार मात्र लगावला जातोय यस पंच मात्र दर्शवत आहेत बॅट मधून हा चेंडू निघून गेला आणि चार धावांसाठी मात्र पाहायला मिळालं चार धावांची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर पुढचे एकदा हा चेंडू वळवला जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी सारिका आपण पाहतोय सरिका पाटील त्या ठिकाणी आहेत थोडस फंबल होताना पाहायला मिळाल्या बऱ्याच दिवसानंतर जर पाहिलं तर प्रॅक्टिस मध्ये नाही आहेत मात्र आज त्या मैदानात उतरल्या तुला प्रॅक्टिस नाही कारण प्रॅक्टिस महत्वाची असते आपण जेव्हा मैदानात उतरलो पुण्याचे एकदा आता मात्र चेंडू यस कनेक्ट केला जातोय जबरदस्त मात्र पकडला जातोय आणि फेके देखील होताना पाहायला मिळते एकदा आणखीन भरेल धावसंख्या एकडे पुढे सरसावलेल धावसंख्या मात्र स्कोरबोर्डवर आता मात्र जाऊन पोचते डबल फिगर मध्ये 10 धाबा या आकड्यावर जाऊन पोचते पुढचा चेंडू पडेल षटकातील शेवटचा चेंडू पुण्याचे एकदा ही जर पाहिलं तर लॉन्ग स्टॉप रिझन मध्ये मात्र चेंडू जात असताना पाहायला मिळते एकदा पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा एक षटक संपलं जात आहे टेंबोडा संघ आपण पाहतोय जो संघ फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला हिरकडी संघ जो आपण क्षेत्ररक्षणासाठी पाहायला जातोय गोलंदाज गोलंदाजी माकवर नक्कीच या ठिकाणी येईल दिशा तरे आपण पाहतोय
एकदा हा चेंडू फुल टॉस करून खेळलाय. जिनल मात्र थोडीशी चुकी करते आणि तिला मात्र बॅकअप. काय जबरदस्त झालं ममता हिचं, कारण की असं वाटलं होतं सुटल्यानंतर चौकार जाईल की काय. जिनलचे तर मनातच आलं होतं की चेंडू निघून गेला, मात्र शेवटच्या क्षणाला ममता नक्कीच आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी करून चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं जातोय. तर सुरेखा आणि दीक्षा मात्र आपण पाहतोय स्ट्राईकला सुरेखा असेल, चेंडू हवेत आहे आणि जान्हवी थोडीशी चूक करताना बाहेर. आज थोडीशा खचलेले आहेत, जेवण जास्त झालेलं आहे की काय, मात्र दर्शवत आहेत या ठिकाणी. कारण की खराब थोडंसं क्षेत्ररक्षण करताना झेल देखील पकडत नाही. टॉपर संघ म्हणून आपण ओळखला जातो उमरोळी गावातील. हा देखील पाहिला जातोय, पहा झेल सोडल्यानंतर संधी मिळते सहा धावांवर. या ठिकाणी पाहायला मिळते सहा धावांना जे मार मिळालं नक्कीच गोलंदाजाला. आपण पाहतोय सहा धावांची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचली जाते 20 धावा. दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे, दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झाला आहे. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातील. पुन्हा एकदा हा चेंडू जिनल आता मात्र चूक करणार नाहीये, कारण की जिनलला प्रमुख पाहिलं जातंय या संघातील. जर पाहिलं तर प्रमुख खेळाडू म्हणून तिला ओळखलं जातंय आणि हिच्याकडून जर चूक होत असेल तर मात्र इतर 8 जणांकडून चूक होणे अपेक्षित असते, मात्र तीच खेळाडू चूक करताना पाहायला मिळाली नाही. जबरदस्त मात्र कॅच घेण्यात आला आणि दीक्षाला कुठेतरी तंबूचा आसरा मात्र पाहायला मिळाला. स्वतः कर्णधार आता मात्र प्रीती, सॉरी प्रिया या ठिकाणी पाहायला मिळेल. या दोन जर मॅच मध्ये जर पाहिला तर जिनल दुसरा तिसरा कॅच मला या ठिकाणी पकडताना पाहायला मिळाला. जबरदस्त मात्र कामगिरी आपल्या संघासाठी करताना. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे या ठिकाणी. पाहिलं तर पायावर आदळतोय चेंडू. चेंडूचा खेळ जर विचारला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या मात्र थोडीशी स्थिरावलेली आपल्याला पाहते 20 या आकड्यावर शेवटचे चेंडू असेल या षटकातील. आणि चेंडू मात्र भिडकावून दिला आहे, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. क्या बात आहे, 24 धावा आपण पाहतोय. 2 षटक समाप्त होत आहेत, 12 सरासरीने खेळला जातोय संघ आपण पाहतोय तो म्हणजेच टिंबोडी संघ. तर जर पाहिलं तर या आधी या सामन्यासाठी जर पाहिलं तर 1-2 ATM ओपन होत होते, मात्र आज ATM आपण पाहायला मिळत नाही. मालती करत आपण पाहतोय ज्यांच्याकडे ATM आहे, ATM मशीन आहे देखील आज दिसत नाही आहेत. दुपारच्या सत्रामध्ये मला वाटतं जेवण्यासाठी गेले आणि तिथेच राहिलेले दिसत आहेत. तर आपण पाहतोय या जाऊया गोलंदाज कोमल आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते कोमलच्या माध्यमातून. या आधी देखील गोलंदाजी केली होती, आज मात्र बघूया काय करते, कारण की संघ वेगळा आहे आणि दिवसही वेगळा आहे. पुन्हा एकदा पहा जबरदस्त फटका मात्र सारिकाच्या बॅट मधून, सुरेखा सॉरी सुरेखाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर कान मंत्र दिलं जातंय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कुठेतरी रन्स थांबवाव्या लागतील, कारण की तेंबोडा संघ देखील एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या संघाविरुद्ध कमीत कमी धावा कशा देता येतील ह्याच मात्र विचार मनात येत असेल आणि तेच मात्र गोलंदाजाच्या कानात या ठिकाणी सांगताना. सुरेखा या ठिकाणी पाहिलं तर वाईट चेंडू लाईन मात्र खराब पाहायला मिळते. टप्पा चांगला होता, अचूक टप्पा मात्र पाहायला मिळाला होता, मात्र लाईन खराब आहे. नक्कीच पुढचे एकदा सज्ज होईल गोलंदाज
कोमल आपल्याला पाहायला मिळेल. आधी चेंडू जर पाहिला तर आता मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. सुरेखाच्या माध्यमातून जर पाहिला तर आतापर्यंत एक षटकार मारला, एक दुहेरी धावा आणि दोन सिंगल अशा एकूण धावा पाहिल्या तर 10 धावा आपल्या संघासाठी आतापर्यंत योगदान देत असताना पाहायला मिळते. तर गोलंदाजी माकवर जर पाहिला तर 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूमध्ये जर पाहिल्या तर 7 धावा खर्च केले जात आहेत. हे काय आहे तर नक्कीच 9 चेंडू असेल. आता मात्र माझं बचाव कसं होईल याकडे लक्ष जाते की काय, कारण की गोलंदाज असतो जेव्हा आपली गोलंदाजी चांगली चालत असते तेव्हा मात्र त्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करत असते. मात्र 1-2 षटकार पडल्यानंतर माझे 6 चेंडू कसे कम्प्लीट होतील याकडे मात्र लक्ष केंद्रित केलं जातोय. तेच मात्र घडताना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होईल कोमल. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, असे चेंडू टाकले तर मी देखील सोडणार नाही. सुरेखा मात्र हे दर्शवताना पाहायला मिळते. एक ट्रॅकिंग षटकार मात्र आपण पाहतोय. जबरदस्त फटका मात्र सुरेखाच्या बॅट मधून येताना पाहायला मिळते. राकेश पाटील खुश असतील सुरेखेला पाहून, जबर जर लाईव्ह मॅच पाहत असतील तर. पोलीस दलात कार्यरत आहेत आणि ते जर पाहिलं सातत्याने चांगली कामगिरी त्यांच्याकडून आपण पाहतोय. आणि त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी पाहिलं तर सुरेखा या गावची लेक म्हणून आपण पाहतोय सुरेखाला. मात्र थेंबोड्यामध्ये आज सासरी जाऊन खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. तर पुण्याचे एकदा आधी मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवर नीटसा आलेला नाही आहे. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. 38 धावा स्कोरबोर्ड वर 38. पुण्याचे एकदा शॉर्ट चेंडू होता मात्र चेंडू नीटसा बॅटवर आलेला नाही आहे, घेता आलेला नाही आहे. नक्कीच आपण पाहतोय डॉट चेंडू येताना. आपण पाहतोय शेवटच्या चेंडू या षटकातील 3 षटकातील आपण पाहतोय तर शेवटच्या चेंडू शिल्लक असेल. पुढे एकदा हा चेंडू पाहिला जातोय, सोडला जातोय. वाईट चेंडू, अवांतर धाब या ठिकाणी पाहिली जाईल. एक धाब अंकित केली जाईल. धावसंख्या मात्र स्कोरबोर्डवर आता जाऊन पोचते 39 धावा. चाळीस धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पुन्हा एकदा सव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज येईल माधुरी. पहिला चेंडू हवेत आहे आणि झेल देखील घेतला जातोय. क्या आवाज आहे, जबरदस्त मात्र झेल. पहिल्या चेंडूवर विकेट च पतन होताना पाहायला मिळतंय. या ठिकाणी पाहिलं तर सुरेखा आता मात्र बाद होताना बॅट मधून किती धावा आला म्हटलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. 17 धावा मात्र आपल्या संघासाठी योगदान देताना पाहायला मिळते. 11 चेंडूमध्ये 17 धावा. प्रिया आणि सुवर्णा अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. बघूया येणारे चेंडू जर पाहिले तर शिल्लक असतील ते म्हणजे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये किती धावा जमावल्या जातील. कारण धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 40 ही आकड्यावर आहे.
पुनः एकदा चेंडू हवेत आहे, आता मात्र आज लक्ष दिसत नाहीये, नक्कीच घरी जाऊन दोन शब्द ऐकावे लागणार आहेत ज्या पद्धतीने आपण बघतोय. यस, नो चेंडू आहे, पंच मात्र दर्शवत आहेत इट इज नो चेंडू. लाईन क्रॉस केली जात आहे, आपण पाहतोय बॉक्स क्रिकेट मध्ये. आपल्याला पाहिलं तर बॉक्स क्रिकेट का म्हटलं जात आहे, बॉक्स क्रिकेटचा नावच आहे की आपण जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्स मधूनच आपल्याला गोलंदाजी करायची आहे. तर बघूया पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न. जान्हवी पुढे सरसावली, नक्कीच चेंडू पर्यंत पोहोचली जाते, तोपर्यंत एक धाव मात्र अंकित केले. धावसंख्या जर पाहिली तर 46 46 धावा स्कोरबोर्डवर आहे. चांगलं अटॅक नक्कीच पाहायला मिळालं. जर पाहिलं तर दोन फलंदाजाकडून, खास करून पाहिलं तर सुरेखा हिला पाहिलं गेले, त्यांनी 17 धावा बनवल्या. त्यानंतर पाहिलं तर दीक्षा हिने देखील पाहिलं तर 16 धावा बनवल्या, 6 चेंडू मागे. आणि आता मात्र प्रिया येते, 4 धावा बनवून खेळते. तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सुवर्णा, आपण पाहतोय एक चौकार आणि एक सिंगल, अशा 5 धावा या ठिकाणी तिच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतात. तर जाऊया पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक, स्ट्राईकला असेल प्रिया. चेंडू देखील भिडकावून दिलाय जान्हवी त्या ठिकाणी, प्रयत्न करते मात्र प्रयत्नाने यश येत नाहीये. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी, 50 धावा आपल्या संघाच्या पूर्ण होताना पाहायला मिळते. नक्कीच हिंबड संघ या ठिकाणी आपण पाहतोय 50 धावा पूर्ण होत आहेत आपल्या संघासाठी, टाळ्या होऊन जाऊ द्या. संघातील 50 धावा जर पाहिलं तर चांगली एक धावसंख्या म्हणून उभारली जाते संघाविरुद्ध. आणि हे पहा, हा देखील चौकार लगावला जातोय. थोडस नाखुश आहेत गोलंदाजीतून, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, पूर्णपणे चेंडूवर जाता येत नाहीये, रन्स जास्त झाले आहेत. मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे, अंतिम चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही कोण विजेता होईल आणि कोण उपविजेता होईल. मात्र बघूया चेंडूचा खेळ झालाय 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. 54 धावा स्कोरबोर्डवर आहेत. हा देखील चेंडू पाहिला, फुलटो चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. क्या बात आहे, 6 धावांची धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 60 धावा पूर्ण होत आहेत, 60 धावा पूर्ण होत आहेत. थोडीशी खुशी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल टेंबोडच्या कॅमेऱ्यामध्ये, ज्या पद्धतीने स्मित हास्य केले जात आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, या इनिंग मधील. पुण्याच्या एकदा वळण मारण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर 61 धावा स्कोरबोर्डवर आहेत आणि 62 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जात आहे. जबरदस्त कामगिरी नाण्याची एक बाजू आपण मात्र पाहिली, दुसरी बाजू आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. तर जाऊया आपण विघ्नहर्ता डीजेला मात्र थोडंसं चान्स देऊया. सकाळपासून शांत बसलेले आहेत आणि या रिक्षा मैदानाच्या आतमध्ये देखील फिरताना पाहायला मिळतात. असं करू नका मित्रांनो, यापुढील होणारा सामना चला दोन संघातील कर्णधारांना मी या ठिकाणी आमंत्रित केलं. संगिनी 11 उमरोळी वर्सेस नांदमादेवी नांदगाव संघ. चला कर्णधार यायचे लगेचच टॉस साठी. तर वैशाली घरत आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित असतील. तर या ठिकाणी आपण टॉस साठी जे टॉस बॉक्स आहे त्याकडे प्रस्थापित व्हायचं आहे. वैशाली घरत उपस्थित आहेत का? आज
तर नक्कीच आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय ओम साई स्पोर्ट्स च्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मयूर भरत आणि अक्षय मोरे आपल्याला पाहायला मिळतात, जे थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवले जाते. कॅमेरामॅन मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. भगवान किनी मात्र आपण पाहतोय जबरदस्त नेटवर्किंग. आज मात्र नेटवर्किंगचा जमाना आहे, ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक मॅचेस ह्या लाईव्ह कशा दाखवल्या जातील, कशी चांगली स्पर्धा होईल ह्याकडे मात्र लक्ष असते, आणि त्यातूनच ओम साई स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळते. हे देखील लाईव्ह कव्हरेज आपल्या सरावली गावामधून आपल्याला पाहायला मिळत आहे. चला दोन संघातील कर्णधार या ठिकाणी पुन्हा एकदा मी विनंती करेन. नांदगाव वर्सेस उमरोळी हा सामना होणार आहे. भाविका राऊत या ठिकाणी उपस्थित असतील. चला नांदगाव संघाचा कर्णधार आणि उमरोळी संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी विप्रा विरंजन राऊत, आम्ही जास्त करून भाविका राऊत म्हणून ओळखलं जाते, तर दोन संघाचे कर्णधार चला यायचंय लगेचच टच बॉक्स कडे. मान्यवर उपस्थित झालेले आहेत, विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार. यस, दोन्ही संघाचे कर्णधार देखील उपस्थित झालेले आहेत, नांदगाव संघ आणि आपण पाहतोय उमरोळी संघ. काट आलेला आहे, काय म्हणशील, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, आणि क्षेत्ररक्षण मधून जर पाहिलं तर समोर संघ नांदगाव संघ आहे, चांगला संघ. फलंदाज जर पाहिला तर कोणता फलंदाज त्यांच्यातलं चांगला आहे असं वाटतं तुला? फलंदाज पाहायला गेले तर सगळेच चांगलेच आहेत नांदगाव टीम मध्ये, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, पण आम्ही प्रयत्न करू. आज तुमचा कोणता गोलंदाज आहे जो नांदगावच्या फलंदाजाला नाचवेल? प्रज्ञा गोलंदाज आहे, तो नाचवू शकतो. नक्कीच प्रज्ञावर भरोसा आहे त्यांचा की प्रज्ञा त्या फलंदाजाला नाचवू शकते. या आयोजनाबद्दल काय म्हणतील? आपण पाहतोय आपलंच आयोजन आहे, या मैदानावर आपण प्रॅक्टिस करत होती. या मैदानाचं जर पाहिलं तर आढावा आधी आपण घेतला होता, आज मात्र वेगळा आहे, तर काय म्हणशील या मैदानाबद्दल? आयोजन खूप उत्तम आहे, विनाताई प्रभाकर दादा यांचं आयोजन खूपच छान आहे, आणि आज 7 वर्ष झाली आम्ही अनुभव घेतो, पण खूप छान आयोजन आहे. धन्यवाद उमरोळी संघ, नांदगाव संघाला देखील दोन शब्द बोलावे लागतील. आज तुम्हाला जर नाणेफेक जिंकला असेल तर काय डिसिजन असतं? नक्कीच म्हणजे मनाविरुद्ध तुम्हाला आज बॅटिंग आलेली आहे, आणि मेन तुमचा बॅट्समन कोण असेल? आज सध्या मेन बॅट्समन गौरी पाटील, अश्विनी पाटील, कारण की आजचा दिवस त्यांचा चांगला राहिलेला आहे. आपण मध्ये आयोजनाबद्दल काय म्हणतील? जर पाहिलं तर 7वे वर्ष आहे, आणि हे 7व्या वर्षातील आयोजन हे प्रत्येक संघाकडून आपण जाणून घेत असतो, कारण की प्रत्येक जणांची जर पाहिलं तर वेगवेगळे आपल्याला अनुभव सांगत असतात. तुमचा अनुभव काय असेल या स्पर्धेबद्दल? 5 वर्ष झाली इथे अनुभव घेतो, खूपच आयोजन चांगलं आहे, आणि तसं बघायला गेल्यावर यावर्षी आमची हॅट्रिक आहे. बघू आमचे हे श्री स्वामी समर्थ आम्हाला साथ देतात का, आणि हॅट्रिक मारूनच जाणार. यस, नक्की स्वामी समर्थ तुमच्या सदा पाठीशी आहेत. बघूया येणारी स्पर्धा आपण पाहणार आहोत, येणार सामना आपण पाहणार आहोत. जबरदस्त मात्र मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली. आता मात्र जाऊया, गोलंदाजी महाकवर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. दीक्षा या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतंय, तर एकीकडे सिक्सर किंग म्हणून जिला ओळखलं जातंय अशी मात्र जिनल आणि जान्हवी. सुरेख मात्र फटका पाहायला मिळतोय जिनलच्या बॅट्स मधून. जिनल जेव्हा पहिल्यांदा या मैदानावर आली होती, नक्कीच मी आवर्जून सांगेन कव्हरचा षटकार हा जिनलने पहिल्यांदा मारला होता, खरोखरच चांगला फलंदाजी म्हणून तिने दाखवली होती, आणि तेच की काय मात्र आजपर्यंत या टीम मध्ये तिने घर करून राहिलेले. तर बघूया प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील तिचं घर नक्कीच चांगलं आहे, चांगली खेळते हे अनुभव मात्र तिचा आपल्याला पाहायला मिळते. तर दीक्षा देखील जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर. दुसरं षटक चालू आहे, दुसऱ्या षटकातील दोन चेंडूचा खेळ झाला आहे. थोडंसं पाहिलं तर
एक साइडच्या दिशेने चेंडू वळवला जातोय, एक धावा अंकित केली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 61 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत 9 धावा जमवले जात आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय या षटकातील. फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहिले तर थोडीशी चुकली जात आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर संगीता आपल्याला पाहायला मिळाली. थोडीशी चेंडूपर्यंत पोहोचू शकली नाही, अन्यथा छेल टिपू शकल्या असत्या. मात्र जर आणि तर क्रिकेटमध्ये थारा नाही. पुन्हा एकदा संगीता आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, स्वतःला झोकून दिलं जातं चेंडूकडे आणि चेंडू अडवला जातोय. कारण की त्यांना जाणव आहे एक एक रन्स महत्वाची आहे. आपला संघ जर विजयी करायचा असेल तर मला चांगलं कार्य करावंच लागेल. पुन्हा एकदा जिनाल आता मात्र चान्स दिला जातोय. या ठिकाणी पाहिलं तर जीवनदान दिला जातोय आणि जीवनदान कसला तर चौकारणीशी जीवनदान. म्हणजेच चार जण धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड आता मात्र जाऊन बसते 15 या आकड्यावर. 15 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही जर पाहिलं तर षटक मात्र संपलं जातंय. 12 चेंडू 47 धावांची लक्ष अजूनही बाकी असेल. 12 चेंडू आणि 47 धावा. बारा चेंडू 47 धावांचं लक्ष समोर असताना पाहूया जान्हवीकडे क्षमता आहे. त्यानंतर जिनाल या दोन्ही जर खेळाडू पाहिले तर एकाच राशीच्या आणि एकाच गावातील आपल्याला पाहायला मिळते. आणि सातत्याने चांगली कामगिरी जान्हवीकडून देखील होते आणि जिनालकडून देखील होते. मात्र बघूया आज करावं लागेल. आह मी करून दाखवेन हे मात्र दर्शवताना एक कडकडीत षटकार येतोय. जान्हवीच्या बॅट मधून आपण पाहतोय जबरदस्त फटका येताना 6 धावणी. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 21 धावा स्कोरबोर्डवर लागली जात आहे. 21 धावा स्कोरबोर्डवर आहे. तर जान्हवी पहिल्या चेंडूवर षटकार मारला जातोय. अजूनही 5 चेंडू येतील. गोलंदाज जर पाहिले तर संगीता. पुन्हा एकदा यस बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतंय जान्हवीच्या बॅट मधून. तू मला चेंडू फेकत जा, मी तुला चेंडू षटकार मारत जाईल असं मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच शॉर्ट मीटिंग घेतली जाते दीक्षाकडून. संगीताला कानमंत्र दिले जाते कशा प्रकारची गोलंदाजी तुला मात्र जान्हवी विरोधात करायची आहे. बघूया कमबॅक करता येईल का. कारण की जर जान्हवीने मनात आणलं तर 6 चेंडूवर 6 षटकार देखील मारू शकते. इन्फॉर्म बॅट्समन म्हणून तिला पाहिलं जातंय उमरळी संघाकडून. मात्र बघूया आज करून दाखवा गेले. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 27. पुन्हा एकदा आता मात्र ऑफ साईड रिझन मध्ये चेंडू जर पाहिला तर निघून जाईल. या ठिकाणी एक धाव 2 धावा अंकित केले जात आहे. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड 29 धावा. 61 धावांचं लक्ष आहे. 29 धावा आता मात्र अर्धा पल्ला म्हणजे पालघर ते बोईसर मधला जर अंतर पाहिलं तर उमरोळीपर्यंत आलेले आहेत. मात्र बघूया पालघरला जायचं आहे तर कशा जातील. कारण की मध्ये तेंबड आहे. नक्कीच आपण पाहतोय शॉर्टकटमध्ये जर पाहिलं तर तेंबडा रस्ता लागतो. थांबवू शकतात आपल्याला. मात्र बघूया आज चेंडू 33 धावांची आवश्यकता. मात्र अंदाज नक्कीच जो कानमंत्र दिला होता ना दीक्षाने तो कुठेतरी काम येतोय. कारण की प्रत्येक चेंडू हा ऑफसाईड रिजन मध्ये फेकताना पाहायला मिळते. संगीता असे क्वचितच गोलंदाजी असतात जे सांगितल्यानंतर एक अचूक कामगिरी करत असतात. तीच मात्र आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मागवर. संगीता पुढे एकदा आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर जान्हवीला कुठेतरी पाहिलं मोठा फटका मारता येत नाही, मारले जात नाही आणि विचार बदलला जातोय. आणि कधी देखील जर पाहिलं तर या दरम्यान बाद होत आहे. प्रेशर होता थोडासा जान्हवीच्या डोक्यामध्ये जर पाहिलं तर या स्पर्धे दरम्यान. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 33 धावा. या स्पर्धेतील जर पाहिला तर एक षटकांचा स्कोर मी सांगू इच्छितो. एक षटकामध्ये 43 धावा देखील आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसात.
मात्र बघूया 33 धावांचं लक्ष्य असेल अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू गोलंदाजी मार्गवर प्रिया येते पहिला चेंडू भिडकावून देण्याचं काम या ठिकाणी मात्र सुरेख सुवर्ण आपल्याला पाहायला मिळते पंच यस नो चेंडू आहे दर्शवतायत 1+1 अशा दोन धावा येतील 31 धावांची अजूनही आवश्यकता असेल 6 चेंडू मागे ममता परब आपण पाहतोय फलंदाजी मार्गवर सज्ज होत असताना मानेचा प्रयत्न पुरेच्या एकदा हा देखील पाहायला मिळतोय लेगला चाटून गेलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय 5 चेंडू अजूनही शिल्लक असतील 5 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 31 धावा बनवल्या जातील की काय आज मात्र यजमान संघ म्हणून तेंबड्याला पाहिलं जातंय आणि चेंडू हवेत आहे चेंडू खाली सुवर्ण पोहोचू शकत नाही मात्र वन बाउन्स क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जातंय चांगलं स्टॉप मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावा थांबवल्या जात आहेत तीस धावा अजूनही जमवायच्या आहेत चेंडू शिल्लक असतील 4 मात्र पाल मिळते आणि चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी 26 धावांची आवश्यकता असेल अजूनही चेंडू जर पाहिले तर 3 चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू मध्ये 26 धावा त्या बनवल्या जाऊ शकतायत कारण अंतरम क्रिकेट मध्ये आपण पाहतो षटकार असते 1-2 चेंडू आले तर कुठेतरी मोठे धावा येऊ शकतात 5 जबरदस्त फटका चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी जबरदस्त फटका मात्र पाहायला मिळते 6 धावांची धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोचली जाईल ती म्हणजेच 42 धावा तर परीक्ष एकदा आपण पाहतोय चौकार बॅक टू बॅक मात्र खूप उशीर झालेला आहे शेवटचं चेंडू शिल्लक असेल आणि नक्कीच तेवढं संघ या ठिकाणी विजयी होत असताना आपण पाहतोय आणि हार्ड लक विरकडी संघ आपण पाहतोय आज या स्पर्धेमधून आपण बाहेर जात आहात चांगली खेळी मात्र राहिली तेवढी संघाची आणि नक्कीच या ठिकाणी हॅटट्रिक केलं जात आहे संघादरम्यान चांगली खेळी केली आज मात्र पहा कधी कधी आपण पाहतोय पुरुष वर्ग असतात त्यांना सांगावं लागतंय मात्र महिला वर्गाला सांगावं लागत नाही आहे